नमस्कार. ऊर्जा इंडस्ट्रीज एव्हरीथिंग इन ॲग्रिकल्चरमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, कोणत्याही प्रकारचा ऊस असो, आडसाली सुरू अगर पूर्व हंगामी, या ऊसांमध्ये आपणाला सर्वतः पूर्वतयारी म्हणजे ऊस लावण करण्याच्या आधी जे काही आपलं लक्ष आहे, लक्ष एकरी 100 टन असेल, 120 टन असेल, 200 टन असेल, जे काही आपण करणार असो, लक्षात घ्या शेतकरीमधून, प्रत्येक उद्योजक त्याचा कारखाना उभा करण्यापूर्वी त्याच्या क्रायटेरिया तयार करण्यामध्ये बरीच वर्ष लावतो. आपण तर भाग्यवान आहोत की आपण या ऊस पिकामध्ये आहोत. आपणाला फार मोठा क्रायटेरिया, फार मोठा विचार करायचा आहे असं काही भाग नाही आहे. परंतु आज ॲक्च्युअली गोष्टी की ज्यांचा यूज करून आपण एकरी 100 ते 120 टन ऊस उत्पादन कसं काढायचं हे आपण पाहूया. तर प्रामुख्याने जर शेतकऱ्यामधून आपण पाहत असेल की आपणालासुद्धा मूल होण्याच्या पूर्वी म्हणजे कोणत्याही मातेच्या उदरात ज्यावेळेला बाळ असतं त्यावेळेला आपण डॉक्टरांच्याकडे ज्यावेळेला चेकअपला जातो त्यावेळेला डॉक्टर आपणाला वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या ऑलरेडी ते बाळ पोटात असताना देतात किंवा त्याच्या गर्भसंस्कार म्हणजे आपण पाहत असेल की आपल्या जिजामातांना ज्यावेळेला शिवरायांचा जन्म होण्याच्या पूर्वी जिजामातांना अशी स्वप्न पडायची की आपण लढाया कराव्यात, आपण शत्रूंशी झुंजत राहावं, म्हणजे त्यानंतर शिवरायांचा एवढा मोठा प्रताप झाला. म्हणजे गर्भसंस्कार ही अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे. आणि आपण जर पाहत असाल तर आजचं आधुनिक विज्ञान देखील हेच सांगतं की कोणत्याही बाळाचा जन्म होण्यापूर्वी त्या गर्भावरती जे संस्कार होतात ते महत्त्वाचे. तसंच आपण ऊस पीक लावत असताना तुम्हाला त्या ऊस पिकावरती असणारे संस्कार म्हणजे तुमची कांडी कोणत्या प्रकारच्या औषधात बुडवायची, इवन तुमची सुरुवात म्हणजे सरी नेमकी कशी सोडायची, इथंपासून किती फुटाची सरी सोडायची, नेमकं कांडीखाली कोणत्या प्रकारचं खत टाकायचं, नेमकं ऊस लावल्यानंतर आळवणी कधी द्यायची, नेमकं कोणतं आंतरपीक घ्यायचं, नेमकं आंतरपीक घेतल्यानंतर कोणत्या प्रकारचं तणनाशक मारायचं, अगर आंतरपीक नसताना कोणत्या प्रकारचं तणनाशक मारायचं, हे सगळं झालं गर्भसंस्कार. आणि हे ऑलरेडी आपण करतच असतो. फक्त आमच्या ऊर्जा इंडस्ट्रीजतर्फे आम्ही आधुनिक पद्धतीने आपण ते कशा प्रकारे साध्य करू शकतो या संदर्भात माहिती नेहमीच आणि नक्कीच देत असतो. शेतकरी बंधूंनो, जर आपणाला लक्ष एकरी 100-120 टन किंवा त्यापेक्षा जास्त गाठायचं असेल तर कमीत कमी आपली सरी 3.5 फुटाची असायलाच पाहिजे. आता बऱ्याच आधुनिक विज्ञानधारकांना वाटेल की हे काहीतरीच सांगत आहेत की 3.5 फुटाची सरी. शेतकरी बंधूंनो, आपल्या सरासरी 80% शेतकऱ्यांची 3.5 फुटाची सरी आहे, तरीसुद्धा तुमचं उत्पादन निश्चितपणे एकरी 100 टन नाही आहे. तुम्हाला किंवा आम्हाला सर्वांना देखील माहीत आहे सरासरी 3.5 फुटाच्या सरीची शिफारस आम्ही तुम्हाला का करतो आहे ह्याच्यापुढचं लॉजिक लक्षात घ्या. 3.5 फुटाच्या 2 सलग सऱ्या, आता ह्या सऱ्या सगळ्या सऱ्या जर आपण पाहत असाल तर 3.5 फुटाच्या ह्या सलग सऱ्या लावलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये हे शेतकरी काय करणार आहेत किंवा आम्ही यांना शिफारस काय करतो तर 2 सलग सऱ्यामध्ये आपण इथं ऊस लावणार आहोत आणि 1 सरी गॅप ठेवणार आहोत आणि त्याच्यापासून आलेला अतिशय उत्तम असा प्लॉट आपण या फोटोमध्ये अगर व्हिडिओंमध्ये पाहतो आहोत की या व्हिडिओंमध्ये किंवा ह्या फोटोमध्ये आपण 3.5 फुटाच्या 2 सलग सऱ्या लावून 1 सरी बाद केल्यामुळे आपला मधला जो पट्टा आहे तो 7 फुटाचा पट्टा असणार आहे आणि या 7 फुटाच्या पट्ट्यामुळं आपणाला जे नंतर कोंब येणार आहे तो प्रत्येक कोंब आपल्या या इतक्या जाडीचा प्लस त्या प्रत्येक कोंबाची कांडी आहे ती भीतीपेक्षा लांब राहणार आहे. जसं की या व्हिडिओंमध्ये अगर फोटोंमध्ये आपण पाहतोच आहोत आणि यासाठी जे गर्भसंस्कार म्हणून आपणाला सांगितलं गेलं तर त्यासाठी आपणाला शक्यतो कांडी औषधांमध्ये बुडवणं गरजेचं आहे. परंतु बऱ्याच वेळेला आपणाला कांडी औषधामध्ये बुडवणं शक्य होत नसतं तर मिनिमम ऊस लावताना कांडीखाली खत, रासायनिक खत हे पडणं गरजेचंच आहे. तर ते नेमकं कोणतं खत किती प्रमाणात टाकायचं तर या संदर्भात आपण माहिती घेतली
तर एकरी आपल्याला 2 DAP असणं गरजेचं आहे, 1 10 किलो गंधक असणं गरजेचं आहे. आपण ह्युमिक ॲसिड 10 किलो त्याच्यामध्ये वापरू शकतो. जर DAP आपल्याला अवेलेबल होत नसेल तर आपण त्या ठिकाणी 10-20 वापरू शकतो, किंवा 1 DAP बनत असताना DAP 18% नंतर 46% स्फुरद असतो, तर त्याच्याऐवजी आपण 3 सिंगल सुपर फॉस्फेट ची जर आपण पोती घेतली तर त्याच्यामधून देखील 1 DAP एवढाच आपल्याला नत्र मिळतो. दोघांचीही किंमत समान असते, उलट 3 सिंगल सुपर फॉस्फेटमधून आपल्याला गंधक एक्स्ट्रा मिळतो. तर हे झालं आपल्याला ऊसाच्या कांडीखाली टाकण्याचं खत. त्यानंतर आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांना ऊसाची कांडी बुडवणं शक्य नसतं, कारण आपण मजुरांवरती अवलंबून असतो. तर त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो, तर आपल्याला लावण केल्याच्या नंतर आपण पंपाचं नोझल काढून त्या कांडीवरती जर आळवणी दिलीत, आणि हे आळवणीचे घटक आम्ही आमची कंपनी ऊर्जा इंडस्ट्रीजतर्फे आपल्याला निश्चितपणे पुरवत असतो. आमचे पावडर फॉर्ममध्ये अतिशय ओरिजिनल असे घटक असतात, त्याचे नाव ऊर्जा शौर्य क्रॉप डॉक्टर बेटर सेबेरो फेरोमॅन अशा प्रकारचे घटक त्या पिकाच्या गरजेनुसार आम्ही आपल्याला देतो. आणि आजचा हा आपल्या व्हिडिओचा उद्देशच मुळात ऊस पिकावरती सऱ्या किती फुटाच्या पाडायच्या ह्या संदर्भात, कोणती आंतरपिकं करायची ह्या संदर्भात आहे. त्यानुसार आपण या ऊसांमध्ये आंतरपीक करत असताना ते निवडणं देखील खूपच महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला आपण मक्यासारखं आंतरपीक करतो, पूर्ण चुकीचं आहे. गव्हासारखं आंतरपीक करतो, पूर्ण चुकीचं आहे. ऊस लावण करत असताना त्याच्यामध्ये भुईमूग अगर सोयाबीन किंवा आपणाला एखादं छोटं 3 महिन्यामध्ये निघणारं भाजीपाल्याचं पीक, ताग दहींच्यासुद्धा अजिबात ऊस लावण केल्यानंतर आपण लावायचा नाही आहे. कारण का, ताग दहींच्या 1.5 महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतो की तुमच्या मुख्य ऊसाच्या सूर्यप्रकाश पूर्णपणे अडतो. लक्षात घ्या, सगळा खेळ सूर्यप्रकाशावरती.